शेतकऱ्यांच्या मुलांनी शेत विकून विकून पैसे दिले. अतिशय नीच आणि हरेरड्या पातळीचं राजकारण सुरू आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले आणि या आरोप प्रत्यारोपातच अधिवेशन संपले. या अधिवेशनात भाजप आमदार योगेश सागर यांनी युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्याशी संबंधित कंपनीवर फसवणुकीचे आरोप केले. अध्यक्षमध्ये एखादा राजकीय पक्षाचे उभरते नेते आणि ज्यांना पुढे राजकीय पक्ष चालवायचा आहे सत्ताधाऱ्यांचा अध्यक्ष महोदय सर पक्षश्रेष्ठांची जवळची लोक जेव्हा अशा प्रकारचे उद्योग किंवा धंदे किंवा आरोपाला समोर जात असतील तर हा राज्यासाठी अतिशय भयंकर आणि गंभीर प्रकारची घटना अध्यक्ष महोदय आहे. अध्यक्ष महोदय ज्या संस्थेचं नाव आहे हिंदुस्तान स्काउट्स अँड गाईड्स त्या संस्थेचे अध्यक्ष महोदय त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत श्री वरुण सरदेसाई. अध्यक्ष महोदय त्या संस्थेचे सचिव आहेत रुपेश कदम. त्या संस्थेचे खजिनदार आहेत पंकज चौरागडे. अध्यक्ष महोदय हिंदुस्तान स्काउट्स अँड गाईड्स ही शासन मान्यता प्राप्त संस्था आहे अशा लोकांना भासवून तुम्हाला पुढच्या काळामध्ये ट्रेनिंग देऊन शाळेमध्ये स्काउट अँड गाईडचे ट्रेनर म्हणून तुमची परमनंट ही अपॉइंटमेंट केली जाईल आणि तुम्हाला नोकऱ्या दिल्या जाईल असा करून अध्यक्ष महोदय गरीब शेतकऱ्यांचे मुलांकडनं 8 ते 10 लाख रुपये प्रति मुलं अशा प्रकारे अध्यक्ष महोदय वसूल केले. शेतकऱ्यांच्या मुलांनी शेत विकून विकून पैसे दिलेत. अध्यक्ष महोदय जमिनी विकून पैसे दिलेत आणि फसवणूक कशी झाली अध्यक्ष महोदय हे आपला सभागृहाचा निदर्शनास मी आणून देतो. अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय 10-10 लाख रुपये घेतले त्यांना ट्रेनिंगसाठी गोंदियाला पाठवलं. त्यातली मी काही मुलांची नावं अध्यक्ष महोदय आणि त्यांची गावाची नावं वाचून दाखवतो म्हणजे सभागृहाला सुद्धा लक्षात येईल की कशा पद्धतीने अति पिछडे विस्तारामध्ये राहणारी लोक असतील मागास विभागामध्ये राहणारी लोक असतील त्याची शोषण केलं जाणार अध्यक्ष महोदय. आमदार योगेश सागर यांनी ज्या हिंदुस्तान स्काउट अँड गाईड संस्थेवर फसवणुकीचे आरोप केले त्याबाबत या संस्थेचे अध्यक्ष असलेल्या वरुण सरदेसाई यांनी त्या सर्व आरोपांचे पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत खंडन केले आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजपचे आमदार योगेश सागर यांनी माझं नाव घेऊन माझ्यावर काही आरोप केले आणि खरं तर या आरोपांमध्ये काढी मात्र तथ्य नाही. ऑक्टोबर 2021 साली हिंदुस्तान स्काउट अँड गाईड या संस्थेचा मी महाराष्ट्राचा अध्यक्षपद त्यांनी मला दिलं मी ते अध्यक्षपद घेतलं आणि त्याच्यानंतर राज्य सरकारने देखील या संस्थेला मान्यता दिलेली आहे. मी आपल्याला आजची पत्रकार परिषद होताच केंद्र सरकारची मान्यतेचा जीआर आणि राज्य सरकारच्या मान्यतेचा जीआर देखील मी आपल्याला देणार आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले जे काही आरोप केले गेले की जी संस्था आहे याला मान्यताच नाही हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. माझ्याकडे जीआर आहेत मी आपल्याला त्या जीआरची कॉपी ही दिल्लीच्या म्हणजे केंद्र शासनाच्या जीआरची कॉपी आहे आणि 18 नोव्हेंबर 2021 साली महाराष्ट्र शासनाने देखील या संस्थेला मान्यता दिलेली आहे. मुळात या संस्थेचे अध्यक्षपद हे मी माझ्यावरती जबाबदारी आल्याच्या नंतर केवळ एक सव्वा वर्षाचाच कालावधी झालेला आहे आणि या 1.25 वर्षाच्या कालावधीत सुद्धा आपल्याला कल्पना असेल या वर्षाच्या सुरुवातीला कोविडची लाट होती वगैरे वगैरे वेगवेगळ्या कारणामुळे एकच कॅम्प हा आम्हाला स्काउट अँड गाईडचा घेता आला तो देखील आम्ही नागपूरला घेतला. तरी देखील काल आरोप करण्यात आले की काही विद्यार्थ्यांकडून म्हणजे पैसे घेण्यात आले. मुळात मी अतिशय जबाबदारीने सांगतो की जी काही 7 ते 8 नावं काल योगेश सागर यांनी अधिवेशनात वाचून दाखवली या एकाही मुलाला मी ओळखत नाही. एकही त्यातला मुलगा मुलगी यांनी आस्था गयात मला कधी भेटलेले नाहीत. त्यांनी कधी मला फोनद्वारे संपर्क केलेला नाही. त्यांनी कधी मला कुठलं पत्र देखील लिहिलेलं नाही. मी कालपासून थोडीफार या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली की बाबा नक्की काय आहे. त्यानंतर मला कळलं की महाराष्ट्रामध्ये विविध वेगवेगळ्या संस्था या स्काउट अँड गाईडचं काम करतात पण त्यांना शासनाची मान्यता नाही.
त्यामुळे कदाचित एखादी अशी संस्था असेल ज्याला शासनाची मान्यता नाही, त्यांनी कदाचित या मुलांची फसवणूक केली असेल, ती जर असेल तर त्यांच्यावर कारवाई 100% झालीच पाहिजे। पण या कुठल्याही विद्यार्थ्याच्या या कुठल्याही मुलाचा आमच्या संस्थेशी किंवा माझ्याशी थेट तर दूर दूर पर्यंत कुठलाही संबंध नाही। आणि हे जे काही सगळं सुरू आहे ते अतिशय नीच आणि घाणेरड्या पातळीचं राजकारण सुरू आहे। राज्यात शिवसेना पक्ष फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे। त्यात आता भाजपकडूनही पुढाकार घेऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आपल्याला याबद्दल काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि यूट्यूब व फेसबुकवर जिथं आपण हा व्हिडिओ पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि फॉलो जरूर करा।